नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जय महाराष्ट्र सर्वांना। आज आपण बर्निंग इश्यू डिस्कस करतो आहे, ठीक आहे। आजचा आपण पार्ट टू डिस्कस करणार आहोत। आपण मागच्या लेक्चरमध्ये पार्ट वन बघितला होता, ठीक आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की भारतातील कोरोना व्हायरसचा आर्थिक प्रभाव आणि सरकारचा हस्तक्षेप भाग दोन हा मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवतो आहे। मागचे मी ऑलरेडी लेक्चर डिस्कस केलेलं आहे, आज आपण भाग दोन डिस्कस करणार आहोत। डिटेलमध्ये आपण बघूया नक्की याच्यामध्ये हा इश्यूज नक्की काय आहे हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। त्याच्यामुळे बघा, आता मी 28 तुम्हाला माहिती असेल की आपण डेली सेशन घेऊन येतो आहे। बँकिंग फाउंडेशन बॅचला आपण सुरुवात करतो आहे, ज्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर जे मी शिकवणार आहे 8 वाजता, 4 वाजता इंग्रजी व्याकरण आपलं सुरू होणार आहे, 10 वाजता आपलं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहे, आणि 11 वाजता आपलं रिझनिंग ॲबिलिटी, व 3 आणि 10 PMला आपलं जनरल स्टडीज व जनरल अवेअरनेस रिस्पेक्टिवली होणार आहे, ठीक आहे। तरी बघा, सर्वांनी अटेंड करा, अतिशय महत्त्वाची बॅच आपण मराठीमध्ये घेऊन आलेलो आहोत, ठीक आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला बॅचबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही Y213 हा कोड यूज करा, adda247.com या वेबसाईटला जाऊन तुम्ही भेट तुम्ही करू शकता ते प्लेस। पण ॲप्लिकेशनमध्ये बघा, तुम्ही जर वेबसाईट जाण्याची गरज नाही पडणार, तुम्हाला जर बॅच बघायचं असेल तर adda247 मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा, तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व डिटेल या बॅचबद्दल मिळून जाणार आहे, ठीक आहे। तरी पण बघा, शेवटपर्यंत लेक्चर बघा, अतिशय महत्त्वाचं मी आज इश्यू कवरअप करणार आहो। हा दुसरा पार्ट आहे, पहिला पार्ट तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या लेक्चरमध्ये झालेला आहे। आपण दुसऱ्या पार्टला पण सुरुवात करूया, माझा भारतातील कोरोना व्हायरसचा आर्थिक प्रभाव आणि सरकारचा हस्तक्षेप भाग दुसरा। याच्यामधला पहिला पॉईंट असा आहे की कोरोना व्हायरस महामारीचा आर्थिक झटका कसा बसणार आहे। बघा, आता कोरोना व्हायरसची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे की सर्व देशभरात हा प्रॉब्लेम आहे कोरोना व्हायरसचा। पूर्ण जगातली इकॉनॉमी याने ठप्प करून टाकलेली आहे, भारतातली सुद्धा इकॉनॉमी ठप्प करून टाकली आहे। पहिलेच कोरोना व्हायरस येण्याच्या अगोदरच जगावर एक आर्थिक म्हणजे आपण म्हणतो एक आर्थिक महामंदीचं संकट ऑलरेडी होतं, पण अर्थव्यवस्था जगाची ऑलरेडी डाऊन चालू होती, पण कोरोना व्हायरस आल्यामुळे ही जे परिस्थिती आहे ही अजून पूर्णपणे वाईट झालेली आहे। त्याच्यामुळे मग या वाईट परिस्थितीवर मात कशी करता येणार, ठीक आहे, ते आपण बघूया। आणि हा जो झटका हा किती मोठा असणार आहे, म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत इतका प्रचंड मोठा झटका असणार आहे कोरोना व्हायरसचा, ठीक आहे, हा महामारीचा। तर आता बघूया आपण की अर्थव्यवस्था म्हणजे वरती डाऊन कशी झालेली आहे, आपण ते बघणार आहोत। ज्या अर्थव्यवस्थेमध्ये आधीच मागणी उदासीनता वाढती, बेरोजगारी आणि औद्योगिक उत्पादन आणि नफा कमी होत आहे, अशा सर्व बाबी एकत्र केल्या आहेत। बघा, पुरवठा बाजूला असलेल्या अडचणीमुळे मोठा परिणाम होईल आणि वाढीची शक्यता धोक्यात येईल, आणि सामाजिक व आर्थिक कल्याण होईल अशी आपण एक आशा धरूया। पण मोठ्या संख्येने लोकांचा हा एक फायदासुद्धा होईल असं आपण एक धरून चाललेलो होतो। पण कोरोना व्हायरसची जशी परिस्थिती उद्भवली, भारतामध्ये मार्चपासून जशी सुरुवात झाली, हा जसा लॉकडाऊन वाढला तसा इकॉनॉमी म्हणजे पूर्ण धंदे, पूर्ण बेरोजगारी, पूर्णपणे जे काही अर्थव्यवस्था आहे ती पूर्णपणे ठप्प करून टाकलेली आहे कोरोना व्हायरसमुळे, ठीक आहे। त्याच्यामुळे बघा, याचा जो फटका हा काही आता हा लॉंग टर्म असणार आहे, हा काही शॉर्ट टर्म नाही आहे। बघा, मग नुकसान यंत्रणेने समजून घ्या, नक्की नुकसान कसं झालं आपण समजून घेऊया। शास्त्रीयदृष्ट्या आर्थिक पेचप्रसंगाने अर्थव्यवस्थेचा पुरवठा बाजूलाच पंगू होतो, म्हणजे अशा प्रकारच्या संकटाचा दीर्घकाळ इतिहास आहे, आणि धोरणात्मक धोरणकर्त्यांनी त्यांच्याशी सामना करण्याबद्दल बरेच काही शिकले आहे, बरोबर। तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस बघा वर्ल्ड वॉर 1 वर्ल्ड वॉर 2 झाला होता, वर्ल्ड वॉर 2 नंतरचा आता काही लोक असे म्हणतात की कोरोना व्हायरसला वर्ल्ड वॉर 3 वर्ल्ड वॉर असं त्यांनी डायरेक्टली टायटल देऊन टाकलेलं आहे। कारण बघा की जसं जे आर्थिक नुकसान वर्ल्ड वॉर 2 झालं होतं त्याच्यापेक्षा भयानक आर्थिक नुकसान हे या कोविड-19 झालेलं आहे असं काही अर्थशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। पण बघूया ना की हा कितपत परिणाम वाईट असणार आहे। आर्थिक प्रणाली जोखीम आपण बघूया, या प्रादुर्भावामुळे आधीच भांडवली बाजारात तणाव निर्माण झाला असून मध्यवर्ती बँकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला, ठीक आहे। जर तरलतेची समस्या कायम राहिली, आणि तरलता म्हणजे काय की तरलता म्हणजे एक प्रकारे आपण त्याला म्हणतो पैसा आपण त्याला म्हणतो, ठीक आहे, म्हणजे जे काही मार्केटमध्ये जी काही लिक्विडिटी आहे त्याला आपण तरलता म्हणतो। तरलतेच्या समस्या कायम राहिली आणि अर्थव्यवस्थेच्या वास्तविक समस्यांमुळे लिखाणात उतराई झाली तर भांडवली समस्या उद्भवू शकतात। तर बघा, तर भांडवली म्हणजे काय, कॅपिटलचा प्रॉब्लेम जगामध्ये क्रिएट होऊ शकतो। अतिशय वाईट परिस्थिती या कोविड-19 आता करून टाकलेली आहे। जगभरात ही परिस्थिती वाईट आहे, फक्त भारतामध्येच आपण बोलत नाही आहेत। बघा, धोरणांच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहीत असू शकते की बँकांचे निराकरण, बेलआउट्स आणि पुनर्जीवीकरण ही राजकीयदृष्ट्या विवादास्पद आहे। तुम्ही लक्षात घेऊ शकता, धोरणांचा जे दृष्टिकोन आहे, धोरणांच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहीत असू शकते की बँकांचे निराकरण, बेलआउट्स आणि पुनरुज्जीवन ही राजकीयदृष्ट्या विवादास्पद आहे, बरोबर। त्यामुळे पुढचा पॉईंट बघा काय, मग भांडवल निर्मिती आणि कामगार नुकसान याचंसुद्धा नुकसान होणार आहे।
भांडवल निर्मितीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येणार आहे की कॅपिटल रिजनरेशन कसं होणार आणि कामगारचं नुकसान सुद्धा याच्यामध्ये होणार आहे. खूप सारे लोकांचा जॉब जाणार आहे, खूप मोठा आर्थिक फटका याच्यामध्ये बसणार आहे. आर्थिक संकटांच्या परिस्थितीत भांडवलाच्या निर्मितीला मोठा फटका बसणार आणि कामगार उत्पादकतेलाही नुकसान होणार आणि त्यामुळे दीर्घकाळ घसरण होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता ऑलरेडी तुम्ही बघितलं असेल की कोरोना व्हायरस सिच्युएशन होण्याच्या अगोदर ऑलरेडी खूप साऱ्या लोकांचा जो जॉब होता तो जॉब चालला गेला होता. त्याच्यामुळे ऑलरेडी जी आर्थिक परिस्थिती ही भारताची टेन्शनमध्ये होती, पण आता खूप साऱ्या लोकांचा जॉब जाणार आहे असंही कुठंतरी म्हणतायत. ठीक आहे, बघूया ते कितपर्यंत खरं असणार आहे. सामाजिक अंतरांची महिने भांडवल निर्मितीमध्ये व्यत्यय आणू शकतात आणि शेवटी कामगारांचा सहभाग आणि उत्पादकता वाढू शकते. बरोबर, त्यामुळे भारतीय केस आता बघा याच्यामध्ये कसे असणार आहे. हे फक्त भारताला हा फटका नाही आहे, हा पूर्ण फटका जगभरासाठी आहे. पण आपण भारताचा सिनेरिओ बघूया की भारतामध्ये याची काय कंडिशन असणार आहे. भारतीय केस अशी आहे की आधीच जखमी झालेली अर्थव्यवस्था, तुम्ही बघितलं असेल की आपली अर्थव्यवस्था ऑलरेडी डाऊन चालत होती, 4-4.5% काहीतरी ग्रोथ रेट होत होता. आता या व्हायरसमुळे, या परिस्थितीमुळे भारताचा जो विकास दर आहे तो 1-1.5% येणार आहे किंवा 0 पण जाणार आहे, असं काही जे काही क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत त्यांनी सांगितलेले आहे. साथीच्या आजाराची परिस्थिती बिघडल्याने भारतीय अर्थव्यवस्था आधीच चांगली कामगिरी करत नव्हती. बाह्य मागणी यासारख्या माध्यमांद्वारे भारतावर होणारा परिणाम शोधला जाऊ शकतो. घरगुती मागणी पुरवठा खंडित आणि आर्थिक बाजार यामुळे होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, म्हणून बघा 2020 इकॉनॉमिक सर्वेचं प्रोजेक्शन तुम्ही बघितलं GDP ग्रोथ रेटचं, तर त्याच्यामुळे तुम्हाला दिसून येईल की 2008-9-10-11 किंवा 12-13 किंवा 2014-15-16-17-18-19 व 20-21 याच्यामध्ये आपला अर्थव्यवस्थेचा ट्रेंड काय होता हे तुम्हाला क्लिअरली दिसणार. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा 2008-9 अर्थव्यवस्थेचा जो ग्रोथ रेट होता तो म्हणजे तुम्ही जर बघितलं 3.1% ते 7.9% म्हणजे 8% गेले होतं आणि 10-11 ग्रोथ रेट अजून जास्त वाढला होता, तो 8.5-9% जवळजवळ पोहोचला होता. पण 2012-13 परत अर्थ जो आपला तुम्ही हा जो मी चार्ट दिला आहे बघा इथे 2012 परत 12-13 परत जो काही ग्रोथ रेट होता आपला तो परत डाऊन झाला, म्हणजे 8.5% डायरेक्टली तो 5.2% येऊन लागला होता. ठीक आहे, नंतर परत मग 14-15 5.5%, नंतर 16-17 6.4%, त्यानंतर 18-19 7.4%, 8.2% असा होत 14-15 8.2% होतो आणि 16-17 8.2 डायरेक्ट घसरला 7.2. ठीक आहे, त्यानंतर 18-19 6.5 आणि 18-19 5% असा ग्रोथ रेट आपल्याला दिसला होता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर ही जी परिस्थिती आहे ही अतिशय वाईट आपण त्याला म्हणू शकतो. मग पुढचा आपण प्रकार बघूया याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं. साथीच्या आजाराची परिस्थिती बिघडल्याने भारतीय अर्थव्यवस्था आधीच चांगली कामगिरी करत नव्हती. बाह्य मागणी यासारख्या माध्यमांद्वारे भारतावर होणारा परिणाम शोधला जाऊ शकतो. घरगुती मागणी पुरवठा खंडित आणि आर्थिक बाजार सुद्धा याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात विचार करण्यासारखा होता. ठीक आहे, बाह्य घरगुती किंमत बघा, मग जागतिक मंदी बघा, बाह्य घरगुती किंमतवर याचा काय परिणाम होणार आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो डोमेस्टिक जी काही प्राईस आहे याच्यावर काय परिणाम होणार, एक्सटर्नल आणि डोमेस्टिक आपण याचा विचार करूया. याच्यामध्ये बघा 4 पॉईंट आहेत. जागतिक मंदी, थोड्या आर्थिक परिस्थितीत, मूलभूत सुविधा वापर, कमी तेल आयात बिल एटसेट्रा. ठीक आहे, आपण अजून पुढेही काही पॉईंट आहेत जसं बघा याच्यामध्ये बहुपक्षीय संकुचित आहे. मग पहिला जो आहे बाह्य घरगुती किंमत, जागतिक मंदी जर आपण विचारात घेतली, विकसित देश अर्थव्यवस्था जसजशी मंदावत आहे, म्हणजे लोकसंख्या मंदीला, आयुष्यात आयुष्यमान कम वजन और परिणामस्वरूप सत्य जी अब के काम का काम नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा थोड्या आर्थिक परिस्थितीत आपण 6 महिन्यात नकारात्मक विकासाची घटना, जानेवारीत भारतीय संपूर्ण निराशाजनक कार्य केलेलं आहे. बरोबर, त्यानंतर मूलभूत सुविधा वापर बघा, IT उद्योग काम देखभाल आणि अल्प उद्योग बाह्य क्षेत्र तेलाची व्याप्ती घसरण ही अनेक विमोचन वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो. त्यानंतर बघा कमी तेल आयात बिल, कमीत कमी तेल आयात बिल खाली ठेवा, भारतीय परंतु सरशो भारतीय शोष कमी करा असं यांनी म्हटलेलं आहे. बहुपक्षीय संकुचन बघा, वाहतूक नोकरी तोटा उत्पादन स्थगित एटसेट्रा. बघा प्रवासी कमी प्रवास करत असताना वाहतूक उद्योग, रस्ता, रेल्वे आणि हवाई कधीकधी अत्यंत तीव्रतेने वेळापत्रक कापत असतात, यामुळे त्यांच्याशी संबंधित इतर अनेक क्षेत्रांवर परिणाम होईल. तुम्ही बघितलं असेल की आता रेल्वे, बस, विमानसेवा सर्व काही बंद आहेत, त्याच्यामुळे यांच्यावर पण याचा खूप काही मोठा
परिणाम होताना आपल्याला दिसतोय विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे नोकरी तोटा सुद्धा झालेला आहे. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचे काम सोडून देणे आधी सुरू झाले आहे. लोक सर्वसाधारणपणे कमी खरेदी करतायत, दुकाने कमी स्टॉक करतात, ज्यांचा परिणाम उत्पादनावर सुद्धा होतो. म्हणजे बघा की इतका मोठा परिणाम झालेला आहे की ज्या काही डोमेस्टिक आहेत जसं दुकानं म्हणा स्टॉक म्हणा हे कमी खरेदी करतात, त्याच्यामुळे जे काही उद्योजक आहेत उद्योजकांपासून कमी खरेदी होते, त्यामुळे त्यांना पण हा इनडायरेक्ट फटका कुठेतरी बसताना आपल्याला दिसतो आहे. उत्पादन स्थगित झालेले आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं उत्पादन होताना दिसत नाही आहे. पूर्ण युनिट सर्व प्लांट जे आहेत ते स्थगित झालेले आहेत. जे काही कामगार आहेत कंपनींमधले ते घरी बसलेले आहेत. कारण हा जो लॉकडाऊन आहे याचा बराचसा वाईट परिणामसुद्धा आपल्या इकॉनॉमी झालेला होताना दिसतो आहे. बरोबर. नंतर लॉजिस्टिक्स बघा, इनपुट आयात किंवा खरेदी करण्यात असमर्थपणे पुरवठा खंडित होऊ शकतो. पुरवठा साखळी तोडणे तीव्र असू शकते. घरगुती पुरवठा शृंखलावरही परिणाम होऊ शकतो कारण वस्तूंच्या आंतरजातीय हालचालीची ही किंमत कमी झाली होती मित्रांनो. त्यामुळे काय होतं की व्यापार नुकसान बघा. मग असा अंदाज आहे की आमच्या जवळपास 60% आयात ही मध्यम वस्तूंच्या प्रकारात आहे. विषाणूमुळे पीडित देशांमधून होणारी आयात ही चिंतेचा विषय असू शकते. म्हणजे बघा तिथून आपण कुठली आयात करण्याची, ते हा विषाणू मोठ्या प्रमाणात झालेला आहे. अमेरिका म्हणा, इटली, फ्रान्स, स्पेन, जर्मनी म्हणा, इथं हा जो विषाणू आहे याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून बघा पुढचा पण बघा, आर्थिक बाजार कोसळलेला आहे. भारतीय शेअर बाजार कोसळला आहे, काही त्याबद्दल वाद नाही. 45,000 भारताचा आपण बघितलं असेल की शेअर मार्केट होतं ते आता फक्त आलं 31,000, म्हणजे इतकं 15,000 ने म्हणजे कोसळले. निर्देशांक 3 वर्षाच्या निचांकावर आहे, म्हणजे 3 वर्ष खाली घसरलं असं म्हटलेलं आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी प्रचंड चिंताग्रस्तपणा दर्शवला आहे आणि सेफ हेवन शिकवण चालते या प्रकारे डॉलरच्या बाबतीत रुपयाचे मूल्यही खाली आणले आहे. शेअर बाजाराच्या घसरणीला संपत्तीवर परिणाम होतो आणि त्याचा विशेषतः उच्च संपत्तीधारकांच्या वर्तनावर याचा परिणामसुद्धा होताना दिसतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघा. मग लॉकडाऊनने अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम केला आहे हे आपण बघूया. आता लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचा परिणाम असा झाला की लॉकडाऊनचा परिणाम अनेक वाहिन्यांद्वारे जाणवला जाईल. देशांतर्गत मागणी घटणे, पुरवठा साखळीतील विस्कळीत होणे आणि आर्थिक बाजारपेठेतील व्यत्यय कमी होणे या सर्वांचा परिणाम कमी होत चालला आहे आणि कर्मचाऱ्यांची नूतनीकरणसुद्धा याच्यामुळे होत चालली विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे याचा आपल्याला अर्थव्यवस्था लॉकडाऊनचा अतिशय निगेटिव्ह परिणाम आहे. त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा आपल्याला क्वेश्चन नाही. या क्षणी ही पुरवठा साईड समस्या, अनावश्यक वस्तूंचे उत्पादन किंवा वितरण दोन्ही थांबले गेलेले आहे. तुम्ही बघितलं असेल की जे अनावश्यक किंवा आवश्यक वस्तू आहेत त्यांचा वितरण पुरवठा पूर्णपणे थांबलेला असून याचा परिणाम 3 आठवड्यांपर्यंत किंवा सुमारे 2,00,000 कोटी रुपयांच्या अर्थव्यवस्थेच्या कमीत कमी 55% होतोय. वेगवेगळ्या राज्य सरकारच्या मागील आंशिक लॉकडाऊनमुळे हे आणखी मोठी असू शकते त्या मित्रांनो. ठीक आहे, 3 मेपर्यंत लॉकडाऊन सरकारने केलेले, पण अजूनसुद्धा जशा जशा केसेस वाढत चालले आहे तसा लॉकडाऊन अजूनसुद्धा वाढू शकते त्या मित्रांनो. त्यामुळे लॉकडाऊन उचलल्यानंतर आता विक्रीमध्ये वाढ होणार आहे, होण्याची शक्यता असणार, जी विद्यमान यादीमधून पूर्ण केली जाईल. हे मात्र GDP भर पडत नाही कारण या वस्तू आणि सेवा यापूर्वी तयार केल्या गेल्या आणि त्यांचा हिशोब देण्यात आला होता. अंतिम उत्पादन आणि विक्री तुम्ही बघितलं असेल तर विक्री पुन्हा सुरू होण्यास आणखी काही महिने लागू शकतात असं त्यांचं असं सरकारने सुद्धा सांगितलं विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे बघा घाईत घेतलेला निर्णय किती निगेटिव्ह होऊ शकतो. म्हणजे बघा ऑलरेडी आपली अर्थव्यवस्था कधीपासून डाऊन झाली तुम्हाला माहीत असेल, 2016 ज्यावेळेस नोटबंदी केली होती आणि 2017 GST लागू केला होता, यांचा म्हणजे आर्थिक परिणामावर म्हणजे याचा खूप मोठा परिणाम झाला होता अर्थव्यवस्थेवर. आणि लोक जे होते तुम्ही बघितलं असेल की लोक आणि व्यवसायाला मोठा धक्का बसला असता, परंतु दूरदृष्टी नियोजन आणि धोरणाचा अभाव यामुळे लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी ही सर्व पावले उचलता आली असती. विशेषतः या घोषणेला 1 दिवसानंतर जनता कर्फ्यू आणि पूर्ण लॉकडाऊन यशस्वी झाल्यापासून हा सर्व गोष्टी हा सगळा प्रकार घडलेला आहे. अचानक लॉकडाऊनचा आफ्टर शॉक आता आश्चर्यजनकपणे हृदयमान होतोय विद्यार्थी मित्रांनो. ते आपल्याला दिसतंय हृदयमान होताना. ठीक आहे, त्यामुळे दृश्यमान अराजकता जर तुम्ही बघितली, गोंधळ आपण जर बघितला, एकतर लॉकडाऊन प्रोव्हिजन्स स्टोअर्समध्ये गर्दी करून सामाजिक अंतर चे उपहास करतात जे त्याचे प्राथमिक लक्ष आहे. दुसरे म्हणजे लॉकडाऊनच्या 1 दिवसानंतर किराणा औषध आणि खाद्यपदार्थांच्या ऑनलाईन पुरवठा करणाऱ्यांनी त्यांच्या हालचालीनं गोंधळ किंवा स्थानिक अधिकाऱ्यांनी लादलेले निर्बंध असे कारण देत देशभरात त्यांची सेवा स्थगित केली. विमाने, गाड्या आणि बससेवा बंद पडल्यामुळे लोक विमानतळ
रेल्वे स्थानक आणि बस स्थानकांमध्ये गर्दी करू लागले आणि पुन्हा सामाजिक अंतरावरून त्यांची खिल्ली उडवली गेली। त्याचा आणखी एक परिणाम झाला तो असा की आंतरराष्ट्रीय तुम्ही बघितलं असेल आंतरराज्यीय स्थलांतर लोक शेकडो किलोमीटर अंतरावर स्त्रिया व मुलांसमवेत त्यांच्या घराकडे फिरताना दिसले आपल्याला, कारण तेथे कोणतेही वाहतूक आणि काम सुद्धा नव्हते विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे कार्यव्यवस्था पुनरुज्जीवित होऊ शकते का? आता क्वेश्चन असा आहे की काय आपली अर्थव्यवस्था जी आहे ही पुनरुज्जीवित होऊ शकते का धक्का बाहेर नाविन्यपूर्ण? आता बघूया नक्की होऊ शकते की नाही हे ओळखणे महत्त्वाचे आहे की बाहेर खात्यामध्ये वर्णन केलेल्या कोणत्याही शॉक परिदृश्य अपरिहार्य देखील किंवा एकसारखे नसतील। दोन कारणांमुळे भारताकडे बरेच बघितलं असेल बरेच भिन्न अनुभव असतील अशा धक्क्यांना तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की आत्मसात करण्यासाठी स्ट्रक्चरल लचकता याला नशीब म्हणा किंवा वैद्यकीय संशोधक आणि धोरणकर्ते यांची अभूतपूर्व आव्हानाला नवीन मार्गांनी प्रतिसाद देण्याची क्षमता यालासुद्धा नाविन्य म्हणता येईल। ठीक आहे, त्यामुळे वैद्यकीय बाजू जर आपण बघितली बघा वैद्यकीय बाजू काय विद्यार्थी मित्रांनो हे स्पष्ट आहे की लसीमुळे सामाजिक अंतराची आवश्यकता कमी होईल आणि अशा प्रकारे जागतिक अर्थव्यवस्थेवरील धोरणसुद्धा कमी होईल। म्हणजे बघा जर लस लवकर जर वैद्यकीय लोकांनी शोधून काढली तर ऑब्व्हियस आहे की कुठेतरी आपल्याला या कोरोना व्हायरसवर आपल्याला कंट्रोल करता येणं शक्य होईल व आपली जी अर्थव्यवस्था ही सुरळीत होईल जाईल। पण वैद्यकांनी असे सांगितले की जवळजवळ एक वर्ष या लसीसाठी लागणार आहेत। जवळजवळ या वर्षाचा शेवट म्हणजे तुम्ही डिसेंबर बघा डिसेंबरमध्ये ही लस जवळजवळ मिळू शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे। या परंतु लाईफ टाईम टाईमलाईन बहुधा लांब असतील आणि म्हणूनच विद्यमान सोल्युशनच्या मर्यादेत वाढीव नाविन्यपूर्णतेवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते। या क्षणी हेल्थकेअर तारणहार अभूतपूर्व वेगाने कादंबरी हस्ताक्षर तयार करू शकतो। यामुळे हरवलेल्या जीवनातील आणि आर्थिक क्लेश निर्माण करण्यामधील जटिल आणि अप्रिय व्यापारसुद्धा खंडित होऊ शकतो। विद्यार्थी आर्थिक बाजू बघा मग रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेला संकटात आणण्यासाठी मदत करण्यासाठी विशेष तरलता म्हणजे लिक्विडिटी कर्ज अधिस्थगतला म्हणजे कर्जाला स्थगिती दिली आणि मालमत्ता गुणवत्तेचे सोपे निकष यासह अनेक उपायांची घोषणासुद्धा केलेली आहे। सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं RBIने आता तथाकथित डिस्काउंट विंडो उघडले आहेत ज्यामुळे लिक्विडिटी अडचणी बँकिंग सिस्टमला खराब होणार नाही याची खात्री करण्यासाठी अमर्यादित अल्पमुदतीची सुविधासुद्धा प्रदान केली जाणार आहे RBI तर्फे। ठीक आहे, पुढील मार्ग बघा मग वे फॉरवर्ड काय? सरकारने सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर संशयित व्यक्तींची चाचणी त्वरित राबवणे गरजेचं आहे। आम्ही म्हणजे अद्याप पुरेशी चाचणी केली नाही आणि समस्येचे परिणाम सुद्धा माहीत नाही। त्वरित समस्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे आहे जे आपण कधीही केलं नाही आणि आपण सार्वजनिक आरोग्य यंत्रणा कशी स्थापित करू शकता हे पहा। आणि दुसरे म्हणजे रोजीरोटीचे प्रश्न सर्वात महत्त्वाचे आहे, जे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत ते सुद्धा पोहोचवणं अतिशय गरजेचं आहे। सामाजिक अंतर साध्य करण्याचा मार्ग अशी घोषणा करणे बिलकुल नाही आहे। ठीक आहे, त्यामुळे की जे अचानक घाबरून लोकांची गर्दी आणेल परंतु स्वतःच्या सुरक्षिततेसाठी दीर्घकालीनसुद्धा यशासाठी काहीतरी उपाययोजना यासाठी केला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघा आपण आजचं सर्व डिस्कशन जवळजवळ बघितलेलं आहे, पुढचा पॉईंट बघा मग आम्हाला कॅलिब्रेटेड आणि पारदर्शक पद्धतीने विभक्त विश्रांती पाहाव्या लागतील आणि हे समजून घ्यावे की या ट्रेडर्स क्षेत्रे यापैकी काही क्रियाकलापांना परवानगी देऊ शकतात। 21 दिवसानंतरही अशी काही क्षेत्रे असतील जिथे आपल्याकडे जास्त हालचाल न करता आर्थिक घडामोडी होऊ शकतात आणि इतरत्र निर्बंध चालू ठेवावे लागतील, परंतु आपण लांब पल्ल्यासाठी तयार असले पाहिजे, जीवन सोपे होणार नाही विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, त्याच्यामुळे आजचं आपण डिस्कशन इथं थांबवलेलं आहे। आपण सर्व घडामोडी बघितल्या, COVID-19 भारतावर होणारा परिणाम, आपली लवकरच आपली बँकिंग फाउंडेशनची बॅच सुरू होते त्यामुळे 8 वाजता आपला लाईव्ह करंट अफेअर्सचं लेक्चर, 4 वाजता इंग्रजी क्वांटिटेटिव्ह अपडेट, 10 वाजता रिझनिंग, 11 वाजता असणार आहे आपली आणि 3 वाजता जनरल स्टडीज आणि 10 वाजता जनरल अवेअरनेस असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा हा जो इव्हेंट आहे आपण हा कंडक्ट करतो आहे, त्याच्यामुळे 8247ला जोडलं जा, लवकरात लवकर तुमचा प्रेझेंटी लावा। जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी ज्यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा फीडबॅक दिला नसेल तर फीडबॅक जरूर द्या। चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करण्यास मात्र विसरू नका। ठीक आहे, तुमचा फीडबॅक अतिशय महत्त्वाचा आहे, आम्ही त्याला नक्कीच रिप्लाय देऊया। ज्या विद्यार्थी मित्रांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, लाईक कमेंट शेअर केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला लाईक शेअर कमेंट शेअर सबस्क्राईब मात्र करून द्या। ठीक आहे, तर भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये, लवकरात लवकर आपण चांगले विषय तुमच्यापर्यंत घेऊन या।
तर आजचं सेशन आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.